उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल गांधी यांच्या सोबत पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीनंतर त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहे। पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये काँग्रेस तसेच पीपल्स पक्षाच्या वतीने योगी सरकारचा जाहीर निषेध करून मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला आहे। प्रतिनिधी मनोज कुमार कांबळे, महाराष्ट्र टाइम्स 1, पुणे। 10 दिवसांपूर्वी संसद भवन मध्ये या जातीवादी सरकार ने जो शेतकरी कायदा विरोधी संसद मध्ये पास केलेला आहे, प्रथम तर त्या निषेध त्या कायद्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी काही जातीवादी अधिकाऱ्यांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करून या देशात घटना आम्ही मानत नाही आहे असाच संदेश हा भाजप सरकारने देत आहे। तरी या अशा जातीवादी सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि या मोदी सरकारचा देखील मी जाहीर निषेध करतो। मोदी सरकारचं करायचं आणि हा कालचा दिवस आम्ही हा काळा दिवस म्हणून या देशामध्ये आम्ही साजरा करणार आहे।